नमस्कार, आज मी तुम्हाला वेज चिकन नगेट्सची रेसिपी दाखवणार आहे। मस्त क्रिस्पी असे हे नगेट्स होतात आणि खायला तर अप्रतिम लागतात आणि रोजच्या घरी असलेल्या साहित्यातच बनवले आहेत। चला मग सुरुवात करूया। अर्धा टोप मी पाणी घेतलं आहे, त्यात थोडं मीठ घालायचं आहे आणि एक कप म्हणजे 40 ग्राम छोटी सोयाबीन वडी घेतली आहे, कारण की मिक्सरला वाटली गेली पाहिजे म्हणून छोटी सोयाबीन वडी घेतली आहे। आता ही 5 ते 10 मिनटं चांगली उकळू दे। कोटिंगसाठी आपण क्रम्स बनवून घेऊया। हे मी कॉर्नफ्लेक्स असतात ते घेतले आहेत आणि त्याचा आता आपण चुरा बनवून घ्यायचा आहे। वाटीच्या किंवा पेल्याच्या मदतीने चुरा बनवून घ्यायचा, किंवा मार्केटमध्ये ते तळायचे कॉर्नफ्लेक्स मिळतात ते आणायचे आणि तळून करायचं। चुरा रेडी झाला आहे, आता आपण बाजूला ठेवूया आणि स्लरी बनवून घेऊया। 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ही स्लरी बनवायची आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं आहे। गाठी अजिबात ठेवायच्या नाही आहे। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी, कोटिंग लागलं पाहिजे असं। 5 ते 10 मिनटानंतर छान असे सॉफ्ट हे सोयाबीन वड्या झाले आहेत। आता आपण हे काढायचे आहेत, एका गाणीमध्ये काढून घ्यायचे आहेत, गाळून घ्यायचे आहेत आणि त्यावर थंड पाणी घालून धुवून घ्यायचे आहेत। आणि आता हे चांगले पिळून घ्यायचे आहेत, त्याचं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला। मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि आता हे बारीक वाटून घ्यायचे आहेत। बारीक वाटावे म्हणून सोयाबीन वडी छोटी घ्यायची आहे। हे बघा, लगेच बारीक होतात। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। यात मी 2 उकडलेले छोटे बटाटे किसून घातले आहेत, 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे, 1 चमचा लाल तिखट घातला आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर घातली आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करायचं आहे। आता हे चांगलं मिक्स झालं आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे रँडम शेपमध्ये असे नगेट्स बनवून घ्यायचे आहेत आणि स्लरीमध्ये बुडवायचे आहेत आणि जो आपण कॉर्नफ्लेक्सचा चुरा बनवलेला तो वरून लावायचा आहे। अशा प्रकारे सगळे नगेट्स आपण बनवून घ्यायचे आहेत। आणि आता आपण तळूया। तेल मीडियम गरम झालं की आपल्याला हे तळायचे आहेत। अगदी 2-3 मिनटंच तळायचे आहेत, थोड्या थोड्या वेळाने ढवळायचं आहे। आपण जेव्हा तेलामध्ये घालतो तेव्हा 1 मिनिट थांबायचं आणि त्यानंतर ते पलटायचे आहेत आणि थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहायचे आहे। 2 ते 3 मिनटातच हे क्रिस्पी असे नगेट्स रेडी होतात। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि हे नगेट्स रेडी झाले आहेत। मस्त क्रिस्पी असे हे नगेट्स होतात आणि खायला तर अप्रतिम लागतात। तर नक्की ट्राय करून बघा। अशाच नवीन सोप्या आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय, थँक्यू।